नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. खरं म्हणजे जर्नालिझमचा अगदी प्राथमिक नियम असा आहे की कुठल्याही व्यक्तिमत्वामुळे इम्प्रेस व्हायचं नाही, पण काही वेळा हा नियम कोलमडून पडतो आणि आपण कमालीचे प्रभावित होतो एखाद्या माणसामुळे. डॉक्टर गणेश देवी हे असंच नाव आहे की ज्यांच्यामुळं मी स्वतः व्यक्तिशः अत्यंत प्रभावित झालेलो आहे. साधारणपणे जी एक प्रस्थापित पारंपरिक मांडणी असते कुठल्याही विषयाबद्दलची, त्यापेक्षा कमालीची वेगळी मांडणी करणारे डॉक्टर गणेश देवी. मग ती मांडणी भाषेबद्दलची असेल, ती मांडणी आदिवासींच्या प्रश्नांबद्दलची असेल, सगळ्या संदर्भामध्ये ज्या प्रकारे ते विचार करतात तो विचार अनेकदा असं वाटतं की अरे हा विचार आपण कधी केलाच नाही. म्हणजे आदिवासींबद्दल अनेकदा आपण असं म्हणत असतो की एकूण जी सगळी जी प्रक्रिया आहे विकासाची, त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागे राहिलेलं एखादं मूल म्हणजे आदिवासी. पण डॉक्टर गणेश देवी बोलू लागतात, लिहू लागतात आणि त्यांचं वाचताना ऐकताना असं वाटतं की मागे तर आपण राहिलो आहे. आणि मग या सिव्हिलायझेशनचा, या नागरीकरणाचा, या सगळ्याच गोष्टींचा एक वेगळा अर्थ आपल्याला उलगडू लागतो. आदिवासी असतील किंवा भाषा असतील, म्हणजे आज अशी अवस्था आहे की जागतिकीकरणानंतर अनेक भाषा मरत आहेत, अशावेळी भाषांबद्दल, भाषांची नक्की ओळख काय, भाषांनी नक्की काय केलं पाहिजे, या संदर्भामध्ये जेव्हा गणेश देवी लिहू लागतात किंवा मांडणी करतात तेव्हा हे लक्षात येतं की भाषेचा या अंगाने विचार आपण कधीच केला नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ विचार करून किंवा विचार मांडून ते थांबत नाहीत, कृतिशील विचारवंत असं खरं म्हणजे त्यांना म्हटलं पाहिजे. त्यामुळे ते जे काही मांडत असतात, जे काही लिहित असतात, जो विचार करत असतात, तो सगळा विचार प्रत्यक्ष कृतीप्रवण करण्यासाठी त्याच झपाट्यानं गणेश देवी काम करत असतात. आणि म्हणून त्यांच्या त्या सगळ्या लेखनाला, त्यांच्या विचार करण्याला कृतीचं बळ आहे, कृतीचं अधिष्ठान आहे. डॉक्टर गणेश देवी हा असा माणूस आहे की जो भाषांच्या अनुषंगाने विचार करतो, शब्दांच्या अनुषंगाने विचार करतो आणि त्याचवेळी प्रतिमा, हे खरं म्हणजे भाषेच्या अभ्युदयाची आशा आहे हे पण सांगतो. त्यामुळे आजच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाबद्दल आपण एकाच वेळी बोलत असतो, त्याचवेळी अमेरिकेमध्ये ट्रम्पला विजय मिळत असतो किंवा यश मिळत असतं एका पक्षाची उमेदवारी मिळवण्यापुरतं का असेना, त्याचवेळी ब्रेक्झिटच्या अनुषंगाने कौल मिळत असतो. म्हणजे एकीकडे आपण जागतिकीकरणाच्या अनुषंगाने बोलतो आहे आणि त्याचवेळी जागतिकीकरणाला पराभूत करणाऱ्या घटनासुद्धा इथंच घडत असतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचा आदिवासी कुठं आहे, आमचा पारंपरिक सर्वसामान्य विचार करणारा माणूस कुठं आहे, ती मांडणी कुठं आहे. मी वानप्रस्थ मी नुकतंच वाचून संपवलं गणेश देवींचं आणि मला असं वाटलं की अरे हे वेगळंच प्रस्थ आहे, म्हणजे या अंगानंसुद्धा या सगळ्याकडे कोणी बघितलं नव्हतं. आपल्या मुळांपर्यंत जाण्यासाठी ज्या प्रकारे ते विचार करत असतात आणि म्हणून गणेश देवींना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे असं मला वाटलं. पण मला असं वाटलं की माझं एकट्याचं भेटणं हे जरा जास्त स्वार्थी होईल, त्यापेक्षा अवघ्या महाराष्ट्रानंच गणेश देवींना काय भेटू नये. मी फोन केला, त्यांनी तात्काळ होकार दिला आणि या निमित्तानं आज गणेश देवी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गणेश देवी, तुमचं अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. साम टीव्हीवरच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये तुमचं अतिशय मनापासून स्वागत. महाश्वेता देवी गेल्यानंतर तुम्ही जे ठिकठिकाणी लिहिलेलं आहे ते मी वाचत होतो आणि त्यावेळी मला असं वाटलं की तुमचं या सगळ्या गोष्टींशी एक जैव नातं आहे, म्हणजे बाहेरून विचार करणं आणि आपण त्या प्रक्रियेचा भाग असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मग अरुण जाखडेंनीच बुधनच्या अनुषंगानं जे मराठीमध्ये आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे सगळे फार वेगळे प्रयोग आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की महाश्वेता देवी आणि त्यांचं सगळं जे काही काम आहे त्याच्याशी जैव नातं तुमचं कसं काय निर्माण झालं? मी बऱ्याच वर्षापूर्वी सेतू नावाचं एक मॅगझिन चालवायचो, हे गुजरातीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, हे गुजरातमधून चालवलं होतं. दर 3 महिन्यांनी एकदा गुजराती अंक, त्यानंतरच्या 3 महिन्यांनी इंग्रजी अंक. भारतातलं अत्युत्कृष्ट साहित्य या अनुवादाच्या निमित्ताने एकत्र करायचं काम होतं. तर बंगाली भाषेमध्ये जेव्हा ट्रान्सलेशनचा विचार आला बंगाली भाषेतून, तेव्हा महाश्वेता देवींचं नाव येणं स्वाभाविक होतं. ते मी त्यांना पत्र लिहिलं, टाईप करून पत्र लिहिलं होतं फॉर्मल. त्यांचं एक पोस्टकार्ड आलं, त्या पोस्टकार्डावर एक शब्द होता येस म्हणून, खाली सही नव्हती. 15 दिवसानंतर त्यांच्या हातांनी टाईप केलेली थोडेसे कागद सुरगळे होते, कार्बनची शाई लागली होती, त्यांची एक कथा आली. तर माझं असं इम्प्रेशन झालं की ह्या बाईंना पोस्टकार्डावर सही करायची सवय नाही, चांगलं टायपिंग ते मार्जिन सकट, कारण त्यावेळेस सूचना असायची की संपूर्ण मार्जिन असावं, एकाच साईडला टाईप केलेलं,
यांचं दोन्ही साईडला टाय छोट्या अक्षरात, तर मी विचार केला की ही आपण परत पाठवावी कथा. पण परत पाठवायच्या वेळेस मी वाचायला सुरुवात केली. त्या कथेचं नाव होतं डेथ ऑफ जगमोहन द एलिफंट, जगमोहन हत्तीचा मृत्यू. ती कथा मी वाचली आणि काफकाचं मेटामॉर्फोसिस वाचल्यानंतर मी जेवढा हादरून गेलो होतो तेवढा हादरून गेलो. जगमोहन पोलीस इन्स्पेक्टर आहे, जगमोहन आदिवासी आहे, जगमोहन हाथी आहे. आदिवासीला मारलं तर त्या एन्काउंटरला हाथी जंगलात उधळलेला आहे म्हणून त्याला पकडण्यासाठी एन्काउंटर केलं वगैरे. ती कथा वाचल्यानंतर मी महाश्वेतांचा चाहता बनलो. त्याच्यानंतर 15 वर्ष मी त्यांना भेटलो नव्हतो. नंतर मी परत एकदा त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही एकदा बडोद्याला या, तुमचं लेक्चर घ्यायचं, वेरियर एल्विन मेमोरियल लेक्चर. एल्विननी आदिवासींसाठी एकेकाळी काम केलं होतं त्यांच्या निमित्ताने. तर त्या हो म्हणाल्या, त्या आल्या. त्यांनी त्यावेळेस विषय घेतला होता भटके आणि विमुक्त, नोमॅडिक अँड डिनोटिफाईड ट्रायबल्स, डिनोटिफाईड अँड नोमॅडिक ट्रायबल्स. बडोद्याला जेव्हा महाश्वेता देवी बोलल्या एक तास आणि बसल्या, तेव्हा त्या ऑडियन्समधल्या लोकांनी फक्त लोटांगण घालायचं बाकी ठेवलं होतं. टाळ्या वाजवायचं भान विसरून गेले होते लोक, इतके दिग्मूढ झाले होते. त्यांनी संपूर्ण 1871 कायदा कसा झाला आणि ह्या लोकांची स्थिती काय आहे हे सांगितलंच, पण त्याचबरोबर त्या सबर जातीच्या ह्या आपल्या भटक्या विमुक्तात पुरुलियामधल्या सबर जातीच्या बुधन नावाच्या मुलाचा त्यावेळेस खून झाला, हत्या झाली होती, त्याला मारण्यात आलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्याची जी बायको श्यामली, तिला सांगितलं यांनी की तू पोलिसांनी पोस्टमार्टम वगैरे सगळं करून रिपोर्ट जसा नेहमी असतो तसा, यांनी सांगितलं ते त्या प्रेताची वाट विलेवाट लावू नकोस, तू खड्डा खण झोपडीत त्यात घाल आणि त्याच्यावर तुझी पथारी घालून झोप. श्यामली डीड दॅट. आणि यांनी ह्याची बॉडी कलकत्त्यापर्यंत पोचवली, तिथं परत एकदा पोस्टमॉर्टम झालं आणि हे सिद्ध झालं की पोलिसांनी कस्टडीमध्ये ह्याला मारलं होतं, पण गमछा पंचा बांधून फाईनला लटकवल्याचं. श्यामलीनी कोर्टात फक्त एकच गोष्ट सांगितली की मॅडम, म्हणजे त्यावेळेस जस्टिस रुमा पॉल कोर्टात होत्या कलकत्त्याच्या, मॅडम इसके पास गमछा था ही नाही, वर्डिक्ट मिळालं होतं. महाश्वेतांनी संपूर्ण त्या केसमध्ये श्यामलीला, श्यामलीचं मन कसं वळवलं, कोर्टात कशा गेल्या, केस कशी लढवली, त्या फॅमिलीसाठी कॉम्पन्सेशन कसं मिळवलं, ह्याचं सगळं वर्णन केलं. आणि मला तेव्हा कळलं की लेखक असण्याचा अर्थ जोपर्यंत माणूस म्हणून समाजामध्ये कर्तव्य स्वतःचं पूर्ण करत नाही, तोपर्यंत केवळ शब्दाचा जादूगार म्हणून लेखक लेखक असू शकत नाही. तो रायटर म्हणून असतो, पण गुजरातीत शब्द आहे सर्जक, लेखकाला सर्जक, पण सर्जक म्हणून असू शकत नाही. एक सर्जक लेखक समाजाचं निर्माण करतो आणि शब्दांची रचना एकाच वेळेस करतो. त्यानंतर आम्ही एकत्र काम सुरू केलं. 3-1 लाख आम्ही किलोमीटर एकत्र फिरलो. लक्ष्मण गायकवाड आमच्याबरोबर असायचे, आत्माराम राठोड बंजारा रायटर ते असायचे, देशातले बरीच इतर लोक, वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो, पंतप्रधानांना भेट, मला मी त्यांच्याबरोबर वाजपेयींना भेटलो, अडवाणींना भेटलो, मनमोहन सिंगना भेटलो, चंद्रशेखरना भेटलो, व्ही सिंगना भेटलो. ह्या 5 मुलाखतीमध्ये एक गोष्ट मी बघितली, महाश्वेता देवी जेव्हा रूममध्ये यायच्या तेव्हा पंतप्रधान उठून उभे राहायचे. आणि ह्या बाईंना त्यांनी कधीही स्वतःसाठी मला अमुक अवॉर्ड द्या, तमुक कमिटीत बसवा, एकदाही नाही, संपूर्ण निस्वार्थ. पण पंतप्रधानांच्या समोरसुद्धा त्या स्पष्टपणे परखडपणे सांगू शकायच्या की तुम्ही जर भटक्या विमुक्तांच्यासाठी आयोग 10 दिवसात नाही नेमला तर मी एक करस्पॉन्डंट आहे, एक जर्नलिस्ट आहे, कारण त्या बंगाली वृत्तपत्रात लिहायचे आणि त्याचा अनुवाद हिंदीमध्ये व्हायचा, तर मी तुमच्यासमोर लिहीन, तुमच्या विरुद्ध मी लिहीन म्हणून सांगायचे.
निर्भीड पत्रकार कसा असावा याचं अत्युत्कृष्ट उदाहरण होतं. म्हणजे दुसरी एक गोष्ट मला त्यांची फार आवडली, त्यांच्या कथा या फेमिनिस्ट मुवमेंटसाठी एक मोठी इन्स्पिरेशन बनल्या जगभर. गायत्री स्पिवाकपासून फ्रेंच फेमिनिस्टपासून सगळ्यांनी डोक्यावर उचलून धरल्या. मी त्यांना विचारलं की दीदी आप फेमिनिस्ट आहे ना, तर त्या म्हणाल्या नाही गणेश मैं फेमिनिस्ट नाही हूँ, मैं लिखती हूँ, मैं जीवन लिखती हूँ. त्यांनी 1084 किंवा 1084 कैदी नंबर आहे तो मुलगा असतो, तो मिसगाईड होतो, नक्सलाईट बनतो, त्याला मारण्यात येतं वगैरे, तो घरातून पळून जातो सगळं. आणि त्याच्यावर गोविंद दिलानींनी सुंदर पिक्चरही बनवला, जया बच्चननी त्या त्याच्या माचं काम फार सुंदर अभिनय केला होता. मी त्यांना म्हणालं दीदी ये नक्सलिझम के बारे मैंने गणेश बहुत नजदीक से इनको देखा आहे. मी त्यांना विचारलं दीदी आप नक्सलिझम के सिंपथी रखते है क्या, त्या म्हणाल्या नाही मैंने 1084 की माँ लिखा है, मैं माँ के साथ सिंपथी रखती हूँ. म्हणजे मगाशी म्हणालो सुरुवातीला की आदिवासींकडे बघताना कायम अनेकदा लोकांना असं वाटतं की हे या प्रक्रियेमध्ये मागं राहिलेले आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की ते जास्त प्रगत आहेत. नक्की तुमची काय काय भूमिका काय आहे सांग. मी बोट वर केलं पण मला ह्या बोटासंबंधी नाही, मला बोट असती ना नाव त्याच्यासंबंधी बोलायचं. तुम्ही प्रश्न आदिवासींचा विचारला, मी बोटीसंबंधी बोलतो विथ युअर परमिशन. कल्पना करा की एक महासागर आहे आणि त्यात बोट आहे आणि ती स्टीमर आहे. ती चालवण्यासाठी काहीतरी जाळायची जरूर असते आणि आपण चाललो आहे आणि अशी एक वेळ आली की त्या बोटीच्या फळ्या काढूनच आपण जाळायला सुरुवात केली तर आपण तरंगू का डुबून जाऊ, तर रसातळाला जाऊ. पृथ्वीवर जो रिसोर्स आहे त्याचा विनाश आत्ता आपण, पृथ्वीच्या रिसोर्सेसचा विनाश यापूर्वी जेव्हा झाला असेल थंडीमुळं किंवा वणव्यांच्यामुळं, त्यापेक्षा 4000 पटींनी जास्त आपण करतो आहे. मिनरल्स, लँड, वॉटर, मेटल्स. पण बेसिकली मुळात हे सगळं होत असेल तर आधुनिकीकरणाचा नक्की अर्थ काय आहे? मग आता जे सुरू आहे आधुनिकीकरण तो सगळा बकवास आहे का? या सगळ्या प्रक्रियेकडे गणेश देवी कसं बघतात हे ऐकायला मीही उत्सुक आहे, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर गणेश देवी आणि आपण गप्पा मारतो आहे आदिवासींबद्दल, भाषांबद्दल, आधुनिकीकरणाबद्दल. डॉक्टर गणेश देवी, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही असं म्हणालात की एकूण जी आधुनिकीकरणाची संकल्पना आहे त्याचाच आपल्याला फेरविचार करावा लागणार आहे, पृथ्वीशी असणारं आपलं नातं आहे त्याची फेरमांडणी करावी लागणार आहे. मला फक्त एक विचारायचं आहे की मग हे सगळं जे सिव्हिलायझेशन आहे, म्हणजे मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन वगैरे जी मांडणी केली जाते, तर हे सगळं सिव्हिलायझेशन हा मॅडनेस आहे का, हा बकवास आहे का, आपण चुकतो आहोत का, काय म्हणणं? आधुनिकीकरणाची प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून केवळ नवीन वस्तू निर्माण करणं हा त्या प्रक्रियेचा अर्थ कधी नव्हता आणि कधी असणार नाही आहे. पण एक वेगळ्या प्रकारे विचार करणं, मॉडर्निटी, मॉडर्निटीमध्ये माणसाच्या आयुष्याची जबाबदारी माणूस स्वतः घेऊ शकतो का, ती संपूर्ण जबाबदारी केवळ दैवी तत्वांवर टाकायची हा प्रश्न होता. म्हणून पश्चिमेकडे चर्चपासून मुक्त होऊन राज्यव्यवस्थेकडे माणसांची जबाबदारी गेली. तोडून विचारतो की ठीक आहे, विचार महत्त्वाचे आहेतच, पण शेवटी या लौकिक गोष्टींना पण महत्त्व आहे असं नाही का वाटत? लौकिक गोष्टींना महत्त्व आहे, त्याच्या वाटपाला महत्त्व आहे, त्याच्या वापराला महत्त्व आहे. शाळेत मुलं जात असतील तर त्यांना पाटी लागेल, पुस्तक लागेल, लॅपटॉपही लागेल. पण जर एखाद्या मुलाला 25 लॅपटॉप ठेवण्याची सवय असेल तर ती सवय मोडून काढायला लागेल. आणि रिसोर्सेसचा कारण ह्या सगळ्या वस्तू येणार कुठून, तर पृथ्वीमधून आपल्याला येत आहेत, त्याचा वापर आपल्याला विचारपूर्वक करायला लागेल. आणि मग ती एक सामाजिक जबाबदारी बनली. जर आपल्याला प्रत्येक, गांधी म्हणायचे ना की देर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, नॉट इनफ फॉर एनीबडीज ग्रीड. नाही, माझं असं म्हणणं आहे की समान वाटप महत्त्वाचं आहे वगैरे सगळं मान्य आहे, पण उलट पक्षी आदिवासींना या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे असं म्हणण्याऐवजी मुख्य प्रवाहालाच आदिवासींकडे गेलं पाहिजे किंवा त्या प्रकारच्या जीवनशैलीकडे गेलं पाहिजे असं आपण कसं काय म्हणू शकतो? आदिवासी स्वातंत्र्यानंतर
आदिवासींच्या बाबत दोन भूमिका घेतल्या गेल्या. एक की त्यांनी वेगळं राहावं, आयसोलेशनमध्ये राहावं, आणि दुसरी भूमिका की त्यांनी मुख्य प्रवाहात यावं. या दोन्ही भूमिका घेत असताना पहिली भूमिका होती ती पंचशील नावाच्या एका तत्वावर वेरी लेल्विनने आखली, दुसरी आहे ती साधारणपणे जास्त शहरी संस्कृतीतून आलेल्या सत्ताधाऱ्यांनी ती बनवलेली. या दोन्हीमध्ये आदिवासींना कोणी विचारलं नव्हतं की बाबा रे तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही संबंधांचा उल्लेख केला, मानवी संबंधांचा उल्लेख केला, मानवी संबंधांच्या अनुषंगाने अभिव्यक्ती हा तुमचा अतिशय आवडीचा अभ्यासाचा विषय आहे. बुधन थिएटरचा प्रयोग जो तुम्ही केला तो नक्की काय काय होता? इंग्रजांच्या काळामध्ये 1871चा कायदा आला, त्यांनी या डीनोटिफाईड म्हणजे भटके विमुक्त ज्याला म्हणतो त्याला विमुक्त व्हायच्या आधीचे बंधनात ज्यांना बंधनात ठेवलं होतं अशा जमाती होत्या, असे समाज होते, त्यांच्यासाठी सेटलमेंट्स बनवल्या होत्या. म्हणजे एक जेल असायचं, सॉफ्ट जेल होता त्याला, तारांचं कुंपण वगैरे. तर अहमदाबादमध्ये असा एक जेल होता, असा एक तुरुंग होता, सेटलमेंट होती. आणि 1952 नंतर ती खोलल्यानंतर तिथले लोक बाहेर आले, पण व्यवसायाखेरीज असल्यामुळं ते आणि जमीन नाही, त्यांच्याकडे घरं नाही, ते तिथंच आजूबाजूला राहायला लागले. झोपडवस्ती वाढली आणि गुन्हेही वाढले. तिथं खास करून दारू बनवण्याचं काम आणि दारू विकणे, छोट्या मोठ्या चोऱ्या वगैरे. त्या भागामध्ये मणिनगर नाव आहे त्या भागाचं, आणि त्या छारा नावाची एक कम्युनिटी म्हणून त्याला सब नेम छारानगर. तर ह्या छारानगरमध्ये किंवा मणिनगरमध्ये जायला अहमदाबादचे लोक घाबरायचे. अच्छा, हे हा प्रकार जवळजवळ 1947 ते 1997 50 वर्ष सुरू राहिला. 97-98 साली एकदा मी आणि महाश्वेता देवी आम्ही दोघांनी असं ठरवलं की तिथंच जायचं आपण आणि तिथल्या लोकांशी बोलायचं. तर आम्ही गेलो तिथं, आम्हाला कोणी येऊन देत नव्हतं आणि आमच्याबरोबर कोणी यायला तयार नव्हतं. तर आम्ही पोलिसांच्या मदतीने गेलो पोलीस स्टेशन. ते पोलिसांच्याबरोबर गेलो म्हटल्यावर तिथली लोकं आमच्याशी बोलत नव्हती, पण आम्ही तिथं 3-4 तास बसलो. तिथं खुर्ची वगैरे जमिनीवर नव्हती, जमिनीवरच बसलो. मग हळूहळू तिथली मुलं यायला लागली आमच्याबरोबर, बोलायला लागली. त्यांना मी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. मला वाटलं ते नोकऱ्या मागतील किंवा लोन्स मागतील किंवा म्हशी किंवा गाई मागतील किंवा अशी काही सायकल किंवा रिक्षा मागतील. मी तर चाट पडलो. ते म्हणाले, सर आम्हाला एक लायब्ररी द्या तुम्ही ज्याच्यामध्ये आम्हाला इप्सेन, शॉ, ब्रेक्ट, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड वाचायला मिळतील. माझी जी कल्पना, म्हणजे मी मगाशी म्हणालो ना की मला वाटायचं की मला माहिती त्यांनी कसं सुधारावं, त्या दिवशी मी शिकलो की मी कसं सुधारायला पाहिजे, कारण त्यांना माझ्याविषयी माहिती आहे, मला त्यांच्याविषयी माहिती नाही. एक महत्त्वाचं काम जे आहे ते भाषांच्या अनुषंगाने. गणेश देवींचा आवाका इतका मोठा आहे की तो आवाका खरं म्हणजे सगळ्याच अर्थांनी तुम्ही मांडणी करत असता. अशा वेळी भाषा हा इतका मूलभूत जीवनमरणाचा विषय असतो, मला काय वाटतं? कारण एक मांडणी अशी केली जाते की ज्या भाषा आहेत मरणार आहेत त्या मरतील, त्यामुळे काही फार लोकांचं अडणार नाही. अशा अनेक भाषा जातात, नव्या भाषा येतात, त्याचं काही फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. अशावेळी तुम्ही भाषांचं काम केलं आणि भारतीय भाषांचं लोकसर्वेक्षण असा एक फार मोठा खंड तुम्ही जो काही केला प्रकाशित, अरुण झाकडेंनी पद्मगंधा प्रकाशनानं तो प्रकाशित केला, तो आता हिंदीमध्ये येतो आहे, इंग्लिशमध्ये येतो आहे, आणि आणखी तुम्ही भाषांच्या अनुषंगानं पूर्णपणे एका अर्थानं वाहून घ्यायचं ठरवलेलं दिसतं आहे. एवढं महत्त्वाचं आहे का आणि का कशासाठी? दोन कारणं आहेत. म्हणजे याचं उत्तर मी आहे किंवा नाही अशा शब्दात देत नाही, तुम्हीच ठरवा. पण दोन गोष्टी तुमच्यासमोर मांडतो. इंग्रज जगभर गेले, तिथं त्यांनी वसाहतवाद केला. पोर्तुगीज, फ्रेंच आणि स्पॅनिश लोकही गेले, आणि जिथं जिथं ते गेले तिथल्या सगळ्या भाषा संपल्या. अमेरिकेत आता नेटिव भाषा कुठली शिल्लक नाही आहे, ऑस्ट्रेलियात शिल्लक नाही, भारतात का शिल्लक राहिल्या हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट की भारत आधुनिकतेकडे चालला आहे, इंडोनेशिया पण आधुनिकतेकडे चालला आहे, आणि सिंगापूर पण. पण सिंगापूरपेक्षा इंडोनेशिया आणि भारत वेगळे का आहेत? तेच एशियन लोक आहेत आपण. ह्याचं उत्तर असं आहे की भारताचा जो मल्टीलिंग्वॅलिझम होता तो ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत नव्हता,
आणि आधुनिकता स्वीकारताना एक भाषिक राज्य किंवा देश ज्या रीतीने स्वीकारतात आणि बहुभाषिक राज्य किंवा देश ज्या रीतीने स्वीकारतात त्यात फरक आहे. जगामध्ये चार देश ज्यांच्यात भाषा विपुलता प्रचंड आहे, पापुआ न्यूगिनी म्हणून इंडोनेशिया, नायजेरिया आणि भारत, बरोबर, या प्रत्येकाकडे 500 पेक्षा जास्त भाषा आहेत. म्हणजे हे चार मिळून जगातल्या अर्ध्या भाषा यांच्या चारांच्याकडे आहेत. आणि म्हणून भारत चीनपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा, अमेरिकापेक्षा वेगळा. आपण लोकशाही आहोत अमेरिका आणि भारत, पण आपण वेगळे वेगळे. आपण चीन आणि भारत एशिया आहोत, पण वेगळे वेगळे आहोत. चीनमध्ये बहुभाषिकता नाही आहे, त्यांनी संपवून टाकली. जवळजवळ 32 कोटी मांडत राहा, पण तोडून मी विचारतो की अमेरिकेकडे हे सगळं नाही, म्हणून अमेरिकेचं काय अडलं? अमेरिकेकडे इतिहास नाही, अमेरिकेकडे त्या अर्थाने वारसा नाही, भाषा नाही आहेत, काय अडलं अमेरिकेचं? उलटपक्ष अमेरिका तर फार प्रगती करते आहे. अर्जेंटिनानी असं ठरवलं की जेवढ्या असतील भाषा अमेरिकेपेक्षा जास्त होत्या त्या नाहीशा करायच्या आणि एकच भाषा तिथं ठेवायची. संपन्न वारसा असणारे देश रॉ मटेरियल, लोकसंख्या हा एक घटक आणि भाषा हा दुसरा घटक. जास्त लोकसंख्या असतील तर जास्त भाषा असतीलच असं नाही आहे. बऱ्याच मोठ्या लोकसंख्येच्या देशात पण एकच भाषा शिल्लक आहे, पण अगदी छोट्या लोकसंख्येचा जास्त भाषा असू शकतात. अरुणाचल प्रदेशमध्ये 90 भाषा आहेत, पण उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या पानाने फक्त 8 किंवा 9 आहेत. भाषेला जर आपण संसाधन मानलं आणि त्याच्या आधारावर जर नवी टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू शकलो तर अमेरिकेच्या आपण 1000 पटींनी पुढं जाऊ शकू. पण जागतिकीकरणानं एक भाषानुवरती अशी एक व्यवस्था निर्माण केली, खूप भाषा म्हणजे खूप गुंते, खूप संदिग्धता, त्यापेक्षा एकच भाषा असावी, बाकीच्या भाषा मरू द्या, अट्टाहास कशासाठी? तर अशासाठी की अजून 20-25 वर्षांनी आईबाप डॉक्टरला जाऊन सांगणार आहेत की माझ्या घरात मूल येणार आहे, तर त्याला शाळा शिकवण्यासाठी वगैरे काही वेळ घालवायची जरूर नाही. एक तुम्ही चिप तयार करून ठेवा, ती त्याच्या डोक्यात प्लांट केली की तो ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेला असेल, पण यात त्याचं बालपण वाया जाईल. आधुनिकता, आर्थिक प्रगती केवळ हेच पुढं जाण्याचे हेतू नाही आहेत. पुढं जाण्याचा आपला हेतू आहे की एक उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणूस हा महत्त्वाचा दुवा आहे. वस्तू पदार्थापासून प्राण जीव निर्माण होणे, त्याची उत्क्रांती होत आपल्यासारखी माणसं माणूस प्राणीपर्यंत येणे, आता आपल्याला अनेक ग्रहांचा एकत्र विचार, अनेक वेळांचा कालांचा एकत्र विचार करणारी बुद्धी आपल्याला कमवायची आहे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये. आपण बोलत राहूच, भाषा महत्त्वाची आहे, पण त्याचवेळी आगामी काळामध्ये किंवा भाषेचं भवितव्य प्रतिमा असणार आहे असं पण गणेशदेवी म्हणत आहेत. ते का म्हणतात हे पण आपण ऐकून घेऊ. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर गणेश देवी माझ्यासोबत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण गप्पा मारतो आहोत. डॉक्टर गणेश देवी, विकासाच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत. खरं म्हणजे तुम्ही अशा राज्यामध्ये दीर्घकाळ होता की जे आता विकासाचं मॉडेल म्हणून सगळ्यांना माहिती आहे किंवा त्याची चर्चा त्या पद्धतीनं होत असते. तुम्हाला असं वाटतं का की गुजरात हे विकासाचं मॉडेल आहे आणि त्या अंगानं त्याची चर्चा होणं फार आवश्यक आहे? नाही, गुजरात विकासाचं मॉडेल ही फ्रेज मी ऐकली आहे, पण या विकासाच्या मॉडेलमधले विचार काय काय आहेत असं जर मला कुणी विचारलं तर ते नक्की शब्दात सांगता येतील असे काही विचार दिसत नाही आहेत मला. म्हणजे प्रत्यक्ष रस्ते दिसत आहेत, लोकांचा विकास होतो आहे. हां, म्हणजे रस्ते म्हणजे विकास ही गोष्ट खरी आहे, पण मला काय वाटतं की रस्त्याच्या बाजूला शेत असतात ना, त्यात शेतकरी असतो, तर तो रस्ता झाला तर शेतकऱ्याचा विकास झाला का असाही प्रश्न अनाठाई असणार नाही. दुसरी गोष्ट, माझं क्षेत्र कुठलं आहे, तर आपल्या काय प्रत्येकाला लिमिटेड पर्स्पेक्टिव्ज असतात. मी शिक्षण क्षेत्रात, मी महाराष्ट्रात 30 वर्ष होतो आणि महाराष्ट्रात शिक्षणाचा शिक्षणासाठीचा प्रचंड आदर असलेला मी बघितलेला आहे. शिक्षणासाठी काम केलेली लोकांची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. फुले आहेत, आंबेडकरही, कर्वे, अनेक जण. मी गुजरातमध्ये गेलो, तिथं मी सयाजीरावनी काढलेली युनिव्हर्सिटी बघितली शिक्षणासाठी, फार उत्कृष्ट युनिव्हर्सिटी, ज्यातून नोबेल प्राईज मिळालेला विद्यार्थी पण तिथून आला होता. व्यंकी
किंवा ज्यांना लॉर्डशिप मिळाली इंग्लंडमध्ये बी सी पारेख ही वॉज देअर, किंवा सॅम पित्रोदा ज्यांनी टेलिफोन रेव्होल्युशन इथं केली, किंवा आय जी पटेलसारखे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. पण शिक्षण क्षेत्राकडे जर मी बघितलं आज, तर मला असं दिसतं आहे की साधारणपणे 700 युनिव्हर्सिटीज आपल्या देशात आहेत ऑफिशियली. त्यांचं बजेट गेल्या बजेटमध्ये यू जी सीतर्फे जे शिक्षण क्षेत्रात पैसे जातात त्यात 60% कपात आहे. अर्थात हा विकास असू शकेल, नसेल असं मी म्हणत नाही, कारण एक दृष्टिकोन वेगळा असतो. पण ह्या 700 युनिव्हर्सिटीजच्या बरोबर आपल्या देशामध्ये आता 11,000 प्रायव्हेट एज्युकेशन वेंडर्स आहेत. आपल्या देशात गरीब लोक आहेत असं मी ऐकलं आहे, यांना शिक्षण कुठं मिळणार? काल मी पुण्यात आलो, आज सकाळी पेपर उघडला, तर एक राठोड, गोविंद राठोड, बंजारा मुलगा असेल, त्यांनी आत्महत्या केली आहे म्हणे. पत्र लिहिले त्यांनी की फक्त श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण मिळत असेल तर गरिबांची मुलं जातील कुठं? अच्छा, शिक्षण शिक्षणासाठीची व्हिजन असायला पाहिजे ना, तर ते काम शिक्षण मंत्रालयाचं, म्हणजे MHRD. तिथे एखादा शिक्षित मंत्री जर असेल तर त्याचं काम चांगलं होऊ शकेल. म्हणजे मी शिक्षणाच्या दृष्टीने IITs आहेत, ऑटोनॉमस आहेत, त्यांच्या डायरेक्टरचा मान जर ठेवला तर ते काम चांगलं करतील. त्यांना जर चपराशासारखं वागवलं तर ते काम करू शकणार. सायंटिस्ट पळून जातील या देशातले, लेखक जसे घाबरून जायला लागले तसे. शिक्षण क्षेत्रात जर ही स्थिती असेल आणि शेतीमध्ये डिस्ट्रेस असेल, तर माझ्या डोळ्यासमोर असं चित्र दिसतं आहे की खेड्यामध्ये शेती ही फायद्याशिवायचा व्यवसाय बनली आहे. तिथून पुष्कळ मोठं मायग्रेशन शहराकडे होतं आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर शिक्षणासाठीचा वाव मुलांना जर नसेल, तर खेड्यापासून शहरापर्यंत येण्यासाठीचा रस्ता जरी असला तरी तो विकासाचं चित्र दाखवणारा रस्ता माझ्या डोळ्याला दिसत नाही आहे. रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा विकास त्यात होईल, पण त्या रस्त्याच्या बाजूला राहिलेला शेतकरी आणि त्या रस्त्यावरून चालून गेलेला विद्यार्थी शहरामधला, त्याचा विकास कसा होईल? आपण 21व्या शतकामध्ये इट्स अ नॉलेज सेंचुरी असं म्हणतो आहे. त्यात जर आपल्या देशात नॉलेज प्रॉडक्शन जर कच्चं असेल तर ह्या नॉलेज सेंचुरीत आपण कुठं जाणार? 125 कोटी लोकं. गुजरातमध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटीज मी गेल्या 15-20 वर्षात बघितल्या, तिथल्या व्हाईस चान्सलरची जर लिस्ट काढली तर मला नाही वाटत पुण्याच्या कुठल्या कॉलेजमध्ये त्यांना लेक्चररची जागा मिळेल. मग ती मुलं सांभाळायचं काम करतात आणि मग त्याप्रमाणे ते विद्यार्थी. गुणवत्ता कमी, ॲक्सेस कमी, प्रायव्हेटायझेशन शिक्षणाचं, अशा स्थितीमध्ये तरुण, व्यवसायविनाचे तरुण, शिक्षणाविनाचे तरुण आणि शेती किंवा पारंपरिक व्यवसाय करू न शकणारे ग्रामीण लोक यांच्यामध्ये आपण आत्ता उभे. याला जोडूनच 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा तुम्ही मगाशी म्हणालात की महाश्वेता देवींच्या निमित्तानं साहित्य साहित्यिक जरी असला तरी त्याला पण आपली एक सामाजिक राजकीय भूमिका असली पाहिजे, हा पहिला मुद्दा होता. या भूमिकेच्या अनुषंगाने काही लोकांनी मध्यंतरी पुरस्कार परत केले, त्या पुरस्कार वापसीचं बरीच चर्चा झाली, तुम्ही पुरस्कार परत केला. तर पुरस्कार वापसी याच्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय, हा पहिला भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आमिर खाननं एक विधान केलं आणि त्याच्यावर संरक्षण मंत्री पर्रीकरांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली, अगदी परवा पुण्यामध्ये पर्रीकर असं म्हणाले की या प्रकारचे देशद्रोही लोक जे आहेत तर त्यांना धडा शिकवला पाहिजे, आणि त्यांनी आमिर खानचा प्रत्यक्ष उल्लेख केला, हा मुद्दा आहे. एकूण या सगळ्या दक्षिणायनचा प्रयोग तुम्ही केला, याच्यामध्ये साहित्यिकाची सामाजिक राजकीय भूमिका, पुरस्कार वापसीसारखी थेट राजकीय मानावी अशी कृती, या सगळ्याकडे कसं बघताय? महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सीनंतर दुर्गा भागवतनी केलेली विधानं लोकं डोक्यावर उचलून घ्यायची, लाख लाख लोकं येऊन त्यांना ऐकायची. त्यावेळेस त्यांना कोणी देशद्रोही असं ठरवलं नव्हतं. त्यावेळचे राजकारणी कदाचित एवढे राष्ट्रभक्त नसावेत. आत्ता जगभर जे प्रोटेस्ट करतात ना, जगभर त्यांना सिडिशस मानलं जात आहे. फ्रान्समध्ये ही स्थिती आहे, इजिप्तमध्ये स्थिती आहे, टर्कीमध्ये आणि आपल्या देशामध्ये, कारण आपण सगळेच देश एक प्रकारच्या आर्थिक ओघामध्ये वाहवत चाललेले देश आहोत.
म्हणून. आता हे जे लेखकांनी पुरस्कार परत केले त्यांनी कुठं मीटिंग घेऊन वगैरे पुरस्कार परत केलेले नव्हते. जरी सरकारचे एक मंत्री म्हणाले की इट्स अ मॅन्युफॅक्चर रिवोल्ट, तर एक तर हे पुरस्कार सरकारच्या विरुद्ध रिवोल्ट करण्यासाठी नव्हते. त्यात कारण ह्या लेखकांच्यातल्या कुणाला असं माहीत नाही की सरकार बदलण्याचा एकमेव मार्ग ह्या देशामध्ये निवडणूक असतो आणि तो 5 वर्षातून एकदा येतो. पण हे लेखक कुठल्या तरी गोष्टीकडं एक अंगुली निर्देश करतायत की आपल्या समाजात टॉलरन्स कमी झाला आहे. टॉलरन्स कमी झाला आहे म्हणून अमुक चित्रपट अमुक प्रकारे काढू नका, अमुक टेलिव्हिजनवर तुम्ही अमुक टेलिव्हिजनवर सुद्धा मी ऐकतो आहे की काही टेलिव्हिजन जास्त राष्ट्रभक्त आहेत आणि काही कमी राष्ट्रभक्त आहेत असं डिव्हिजन आहे. असं मला त्यात फारशी पूर्ण माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे, यात तुमचा अनुभव आहे प्रत्यक्ष. लेखकाचं काम जोपर्यंत त्याला राजकीय ईर्ष्या हेवेदावे किंवा राजकीय आशा आकांक्षा नसेल तोपर्यंत लेखकाचं काम समाजामध्ये होणाऱ्या घटनांच्यावर कॉमेंट करणे. इन अ वे लेखक हे ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडिया मानतो त्याचं एक एक प्रकारचं एक्सटेन्शन आहे. महाभारतामध्ये, रामायणामध्ये, शिवाजीच्या काळात, मध्ययुगात, आधुनिक काळात लेखकांनी कामं अनेक वेळा केलेली आहेत आणि त्यासाठी त्यांना थोडं सहनही करायला लागतं कारण बोलायची किंमत द्यायला पाहिजे. मी तुमच्यावर टीकाही करणार आणि तुम्ही माझा सन्मान करा ही अपेक्षा चुकीची आहे. त्या लेखकांनी सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणाकडं बोट केलं तर अर्थातच काही चिखल आपल्या अंगावर उडणारी त्यांची तयारी असती. पण ह्या गोष्टीचा निर्णय बऱ्याच काळानंतर 5-50 वर्षानंतर लोक जेव्हा मागं वळून बघतील तेव्हा होऊ शकतो की ही माणसं खरोखर निस्वार्थीपणाने काही चांगल्या गोष्टीसाठी सांगत होती का त्यांचा स्वार्थ होता व्यक्तिगत. आणि त्याच्यासाठी आत्ता इट्स टू अर्ली टू पास ए जजमेंट ऑन दिस. आणि नेहमी कुठल्याही समाजामध्ये टीका करणारे थोडे असतात आणि सगळ्याच ओघाबरोबर आपण सुरक्षितपणे जाणारे जास्त असतात. जे थोडे असतात त्यांची तयारी असती की काही धोके पत्करायला लागतात, ती तयारीचा विचार. गणेश देवी, सध्या वातावरणात विखार इतका वाढला आहे की सहजपणे म्हटलं की हल्ली डास फार झालेत, तर लोक म्हणतात की गेली 60 वर्षे डास नव्हते का. तुम्ही काही विधान केलं तर लोकांना असं वाटतं की तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी बोलता आहात. मला एक सांगा की असहिष्णुता वाढली आहे असं तुम्ही म्हणता आहात, त्याच्यावर प्रामुख्यानं जे मोदींचे समर्थक आहेत, या सरकारचे समर्थक आहेत, त्यांचं म्हणणं असं असतं की असहिष्णुता काही आत्ताच वाढली आहे का, एवढं 2 वर्षामध्ये असं काय भलतं घडलं आहे की ज्याची तुम्हाला लोकांना भीती वाटते आहे. मी तुम्हाला फारच ऑब्जेक्टिव्हली याचा ॲनालिसिस सांगतो कारण हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे, पण शांत चित्ताने मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली सांगतो. मोदींचे जे प्रश्न, एक तर बी जे पी गव्हर्नमेंट आहे का मोदी गव्हर्नमेंट याचा निर्णय करायला पाहिजे. मी मानतो बी जे पी गव्हर्नमेंट कारण आपल्या संविधानामध्ये पार्टीचं सरकार असतं, व्यक्तीचं नसतं. पण लोकांना सवय पडली की त्या व्यक्तीच्या नावाने सरकार आहे, इट्स ऑल राईट. हे जे आत्ताचं सरकार आहे, जवळजवळ 50-60 वर्ष एक सततचं काँग्रेसचं राज्य होतं आणि त्याच्यानंतर हे सरकार आलं. तर ज्यांच्या मदतीने हे सरकार आलं आहे त्यांना असं वाटतंय की या सरकारला एक थोडे दिवस तरी राज्य करायची संधी तुम्ही द्या, पहिल्या वर्षापासूनच तुम्ही कशाला क्रिटिसिझम करता. आणि म्हणून त्यांचा राग अपेक्षेपेक्षा जास्त उसळून येतो. पण जे क्रिटिसिझम करतात त्यांचा मात्र त्या व्यक्तीवर किंवा मात्र त्या सरकारवर आक्षेप असतो अशी वस्तुस्थिती नाही आहे, ओढून घेतलं जातं. आणि या ओढून घेण्यामध्ये इतरांनी टीका करू नये, थोडं टेररायझेशन व्हावं अशी एक भूमिका असती. तर मला असं वाटतं आहे की हा जो आता जो तुम्ही विखार म्हणालात ना, हा कमी होईल काही दिवसांनी, कमी होईल विखार, कमी होईल काही भूमिका जास्त स्पष्ट होतील एकमेकाचं. कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि आपण सहिष्णू देशामधले बहुभाषिक बहुधार्मिक भारतीय आहोत. आपण किती कुठल्या पार्टीत जरी गेलो तरी आपली आपलं भारतीयत्व. आमिर खानला बरोबर, आमिर खानला आणि किरण रावला वाटलं की आपण सुरक्षित आहोत अलीकडच्या काळामध्ये या देशात, त्या भावनेशी काही नातं तुम्ही सांगाल का? बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण, म्हणजे मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली सांगतो, मी मुंबईमध्ये पहिल्यांदा गेलो ना तेव्हा त्या गर्दीत चालताना रस्ता क्रॉस करताना मी असुरक्षित असं मला वाटत होतं आणि म्हणून मी तशा प्रकारच्या मेगा सिटीच्या विरुद्ध होतो.
मी परदेशात पहिल्यांदा गेलो तेव्हा खिशात पैसे माझ्या कमी होते, मला असुरक्षित वाटायचं, तशा एकटेपणाच्या विरुद्ध होतो मी. आणि आत्ता मला किंवा एखाद्या व्यक्तीला जे बोलावंसं वाटतं ते बोलत असताना विचार करायला लागतो हे ध्यानात आल्यानंतर, जर विचारांसाठी जागा नसेल तर अशा देशामध्ये वैचारिकतेच्या नजरेने व्यक्तीला असुरक्षित वाटू लागेल. मुंबईचा उल्लेख तुम्ही केला, एकूण स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया हे सगळे जे काही सध्या सुरू आहे, ही जी प्रक्रिया विकासाची योग्य दिशेने आपण चाललो आहे असं वाटतं की त्याच्यामुळे ज्या अंतर्विरोधांचा, ज्या प्रश्नांचा उल्लेख तुम्ही केला ते आणखी ठळक होणार आहेत असं वाटतं. मुंबई हॅज ऑलवेज बीन द इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ द कंट्री. मुंबईने अनेक आधुनिक गोष्टी इथं आणल्या, रुजवल्या, त्याचा म्हणजे मुंबईने महादेवांचं काम केलं आहे, विष स्वतः पचवलं आहे पण अमृत दुसऱ्यांना वाटलं आहे. तर खास करून इंडस्ट्रीयल मॉडर्न सिव्हिलायझेशनच्या बाबतीत मुंबईने स्वतः गोष्टी सगळ्या सहन केल्या, दुसऱ्यांना त्याचे फायदे पोचवलेत. मी आर्थिक विकासाच्या विरुद्ध नाही आहे. मी ऑब्स्क्युरिटीज केवळ आदिवासी सारखं सगळ्यांनी बनावं अशा कंपल्सरीली अशा विचाराचं नाही आहे. मी समन्वय, संतुलन आणि संवाद या विचाराचा आहे. आणि म्हणून मला नक्सलाइट्स आवडत नाहीत, एक्स्ट्रीम लेफ्ट आवडत नाही आणि एक्स्ट्रीम राईट, मिलिटंट राईट आवडत नाही. समजा मला कोणीतरी बंदुकी इथं धरून किंवा असं म्हणायला लागलं की तुम्ही अमुक घोषणा द्या किंवा तमुक शब्द बोला, आय विल नॉट लाईक इट. मी एक मनुष्य म्हणून ऑटोनॉमस, डिग्निटी असणारी व्यक्ती आहे, अभिव्यक्तीचा अधिकार. अभिव्यक्तीच्या अधिकाराबद्दल तुम्ही बोलताय आणि त्याचवेळी दाभोलकरांचा खून होतो, पानसरेंचा खून होतो, कलबुर्गींचा खून होतो, कशामुळे? एकीकडे मला स्वतःला व्यक्तिशः हा प्रश्न आहे की एकीकडे संवादाची माध्यमं एवढी प्रभावी होत आहेत, अभिव्यक्ती एवढी ठळक होते, म्हणजे गणेश देवी हा एक विचार आहे पण हा जर कॅमेरा नसता, ही यंत्रणा नसती तर महाराष्ट्रभर, जगभर गणेश देवी पोहोचले नसते, एवढी साधनं आहेत. आणि त्याचवेळी अभिव्यक्ती दाबून टाकली जाते, माणसांचे खून होतात, हे एकाच वेळी कसं घडतं आहे, काय चाललं आहे? हे एकाच वेळेस घडतं आहे. आणि त्याचबरोबर अजून मी जोडतो त्याच प्रश्नाला तुमच्या, तो उत्तर शोधण्यासाठी म्हणून, की ज्या महाराष्ट्रामध्ये वैचारिक क्रांतीची पाळमुळे इतकी खोल आहेत प्राकृत काळापासून, की त्या महाराष्ट्राने प्रगतिशील विचार देशाला दिला सगळ्या प्रकारचा, केवळ एक प्रकारचा नाही, त्या महाराष्ट्रात असं घडावं म्हणजे नेमकं काय होतं आहे? तर ह्याचं उत्तर सगळ्यांनी आपण शोधायला पाहिजे. याची जबाबदारी केवळ एक व्यक्तीवर किंवा एक पार्टीवर किंवा एक विचारधारेवर असंही नाही आहे, पण काही प्रकारच्या विशिष्ट विचारधारा जास्त ताठर, जरुरीपेक्षा जास्त ताठर भूमिका घेऊन, मात्र स्वतःची भूमिकाच महत्त्वाची अशा प्रकारचा आवेश किंवा अभिनिवेश जर दाखवत असतील तर त्यांनाही एक लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि अभिव्यक्तीच्या रक्षणासाठी सगळ्यांनी मिळून सांगणं जरूर आहे की हा महाराष्ट्र एक प्रगतिशील देश आहे, प्रगतिशील राज्य आहे, त्याला प्रगतिशील राहू द्यात. त्याला परत एकदा कुठंतरी मध्ययुगात न्यायची, म्हणजे एका बाजूला आपल्या आर्थिक विकासाची मुंबई आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक आपल्या मध्ययुगीनतेचा हा असा प्रकारचं, अशा प्रकारचं टेरर, ह्यात काही विरोधाभास आहे का? हाही विचार आपल्याला करायला पाहिजे. एक व्यक्तिगत कुतूहल मला आहे, म्हणजे अरुण जाकडे मला सांगत होते मगाशी आम्ही बोलत होतो, तुम्ही गुजरातेत गेलात, दीर्घकाळ राहिलात, खरं म्हणजे पुण्यात, सांगलीत, कोल्हापुरात तुम्ही शिकलात आणि महाराष्ट्राचे असून तुम्ही गुजरातमध्ये अगदी रमलात. फार मोठी संस्था तिथे स्थापन केली, बडोद्याची संस्था असेल किंवा तुम्ही आदिवासी अकादमी असेल, भाषेच्या अनुषंगाने उभं केलेलं केंद्र असेल, एवढं सगळं उभं केलं आणि अचानकपणे तुम्ही ते सगळं सोडलं आणि सोडून आता धारवाडला लेखनासाठी किंवा काय असे, मग तुमचा वानप्रस्थ कदाचित तुमच्या मनातला हा आहे का काय मला माहीत नाही, पण असा निर्णय का घेतलात? कारण शेवटी आपली संस्था आहे आणि तुमच्याशिवाय ती संस्था निराधार होईल, तर त्या संस्थेला अनाथ करून आपण दुसरीकडे जाणं, यातलं औचित्य काय, लॉजिक काय? एक तर मी जेव्हा तरुण होतो 20-25 तेव्हा मी नेहमी म्हणायचो की 60 वर्षाचे म्हातारे कशाला खुर्ची अडून बसले. आता मी जेव्हा 60 वर्षाचा झालो तेव्हा मी ही भूमिका बदलू शकत नाही, तेव्हा एक जाण्याची योग्य वेळ असती,
आपल्या नटसम्राट नाटकात आहे ना, जायची एक योग्य वेळ असते आणि ती स्वतःच ओळखायला लागते, दुसऱ्यांनी सांगायची वेळ येऊ नये. दुसरं की आपल्या देशामध्ये प्रयोग पुष्कळ झालेत, संस्था पुष्कळ निर्माण झाल्यात, पण त्या संस्था स्थिर करण्याची कामं चांगल्या प्रकाराने झालेली नाही आहेत. आपल्या देशात विचार पुष्कळ आहे, पण त्या विचाराला संस्थाकीय रूप चांगल्या प्रकारे देण्यात प्रत्येक वेळेला यश आलं आहे असं नाही आहे. मी अनेक प्रकारच्या संस्था बघितल्या, तेव्हा मी संस्था जेव्हा सुरू केली त्याची जरुरी होती, पण ती संस्था स्थिर व्हावी त्याच्यासाठी जवळजवळ 10 वर्ष हँड होल्डिंग करून त्या टीमला ट्रेन करून 10 वर्षांनी सोडायचं. ह्याच्यासाठी मी 10 वर्षापूर्वी ट्रान्सलेटिंग भाषा असा एक उपक्रम केला. यात भाषेचं म्हणजे भाषांचा अनुवाद नव्हता, भाषा संस्थेला ट्रान्सलेट करायचं होतं मला आणि दुसऱ्याकडे सोपवायची होती. ती टीम फार चांगल्या रीतीने ती संस्था चालवते, त्याचा मला आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी मानत असेन की माझ्याशिवाय ती संस्था चालणार नाही, पण तो तर माझा इगो झाला. आणि आपल्या देशाची संपूर्ण सभ्यता, संपूर्ण संस्कृती काय सांगते की तुम्ही इगोतून बाहेर पडा तर तुम्ही माणूस बनू शकाल. मी जर त्यातनं बाहेर नाही पडलो तर मी लिहिलेल्या पुस्तकांचा, मी वाचके मिळवलेल्या डिग्रीचा, मी केलेल्या भाषणांचा, मी केलेला काय उपयोग आहे. याच्यापेक्षा खेड्यातला संपूर्ण अशिक्षित माणूस जो वारीत जातो आणि स्वतःच्या नावाचं साईनबोर्ड किंवा व्हिजिटिंग कार्ड घेऊन जात नाही, इगो सोडून जातो, तो माझ्यापेक्षा 1000 पटींनी बरा ना. तर मी त्यांच्याकडून गांधींच्या स्वप्नातली किंवा विचारातली जी विश्वस्ताची जी भावना आहे, ट्रस्टीशिप, तर त्याचा आधार याला आहे का? किती समकालीन आहे गांधीवाद आता? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम गांधींचं नाव घेत असतात परदेशात गेल्यानंतर विशेषतः. किती गांधी समकालीन आहे? गांधीवाद आहे, त्याच्यात एक डझनभर वेगवेगळी तत्त्वं आहेत. त्यातली काही समकालीन आहेत, काही त्रिकालाबाधित आहेत आणि काही जुनाट झालेली आहेत. उदाहरणार्थ अहिंसा हे तत्त्व आहे गांधींच्यात. तर अहिंसा हे तत्त्व सगळ्या प्राणीमात्रांना अनेक काळपर्यंत मार्गदर्शन करत राहील, कारण हिंसेने कोणाचं हित झालेलं नाही आहे. हिटलरनी युद्ध केलं, त्यांनी सगळ्या युरोपियन देशांचा नाश केला. पाकिस्तान आत्ता हिंसा वाढवायला लागलेत आपल्या देशात पण, तर त्यांनी त्यांनाही प्रश्न आणि आपल्यालाही प्रश्न. अहिंसा हा गांधींनी दिलेला एक शब्द प्रत्येक माणसाला थोडा प्रकाश देऊ शकतो. आणि दुसरा शब्द गांधींचा सत्य. सत्य, सत्य आणि अहिंसा. सत्य ह्याला कुठल्याही काळामध्ये काठ किंवा शह देण्याची जरूर भासू नये. नाटक आणि सत्य, यात सत्य जास्त मी महत्त्वाचं मानतो, नाटक थोडं कमी महत्त्वाचं मानतो. अगदी खरं आहे, ही सगळी चर्चा महत्त्वाची. फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, मग मी थांबतो कारण माझा वेळ संपला आहे. पण एक मुद्दा असा आहे जे मी सुरुवातीला विचारलं, की एकीकडे जागतिकीकरण आहे, एकीकडे बाकी सगळं तत्त्वज्ञान पुढे येतं आहे, त्याचवेळी हिंसा वाढते आहे, दहशतवाद वाढतो आहे, धर्मांधता वाढते आहे, आणि जागतिकीकरण सर्वसमावेशकतेसोबतच उजवा विचार आक्रमकपणे, ज्याचा उल्लेख मगाशी ट्रम्प, टर्की किंवा ब्रेक्झिट हे सगळे आहेत, हे सगळं सुरू असताना आपल्यासारख्या सजग माणसांसमोरचं आव्हान कुठलं आहे? ऑल ऑफ दिस इज अ सिंगल पॅकेज आणि ते ओळखायला पाहिजे. आणि आव्हान हे आहे की अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण चांगली मूल्य मानतो, मी अहिंसा शब्दाचा उल्लेख केला, सहिष्णुता, सहृदयता यांना जपून ठेवण्यासाठी जेवढं करता येईल आणि ते शब्दातनं होत नाही, भाषणं देऊन, प्रवचनं देऊन आणि प्रपोगंड्यांनी होत नाही, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. कन्स्ट्रक्ट आपण जिथं आहोत तिथं आपल्या खेड्यात, आपल्या शहरात, आपल्या गल्लीत, आपल्या घरात कन्स्ट्रक्टिव्ह काम जर केलं, 4 लोकांना मदतीचा हात दिला, स्वतः लीन झालो, स्वतःचा इगो सोडून दिला, तर हे जग बदलू शकतं. एक व्यक्तीसुद्धा संपूर्ण जग बदलू शकते. खरं म्हणजे ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, पण तुम्ही जो उल्लेख करता आहात की सहिष्णुता अतिशय महत्त्वाची आहे किंवा काय, एकूण काय प्रकारची भूमिका आपली असली पाहिजे आणि सहिष्णू समुदाय म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? याच्यावर फार मोठं प्रवचन देण्याचा माझा अधिकार पण नाही, पण आता आपण दोघं बोलतो आहोत आणि माझी बरीचशी मतं तुम्हाला मान्य नाहीत हे मला दिसतं आहे, आणि माझी मतं तुम्हाला मान्य नाहीत, तुमची मतं कदाचित मला मान्य नाहीत, पण तुम्ही माझ्याशी सहिष्णुतेने बोलताय, माझ्या विचारांच्यासाठी तुम्ही रागवत नाही आहे. ही जी सहिष्णुता आहे, ही जी ऑब्जेक्टिव्हिटी आहे, ती
तुमच्याकडून, कारण तुमचा तुमचे चाहते ऑडियन्समध्ये कितीतरी लाखो करोड, त्यांनी जर उचलले तर आपला समाज सुधारेल. बाकी काय, आपण येतो जातो, आपण कुठले बिल्ले पदकं टायटल्स डिग्र्या घेऊन जातो, एक सोडून जातो छोटी खूण की बाबा हा संवाद करत होता का नाही. ॲग्रेशन करून, हिंसा करून काय मिळणार? राग हा मेंदूमधल्या एका सिरोटोनिन आणि डोपोमाइनच्या विकृतीचं स्वरूप आहे. तो काही पुरुषार्थाचं लक्षण नाही आहे. पुरुषार्थाचं लक्षण संयम आहे. संयम आणि सहिष्णुता हे लक्षण आहे पुरुषार्थाचं. त्यामुळे ही सहिष्णुता सर्वदूर पोहोचावी असं पसायदान मागितलेलं आहे गणेश देवींनी. ही सगळी चर्चा फार महत्त्वाची आहे. आणि तरीही मला असं वाटतं आहे की खरे अनेक प्रश्न मी विचारलेलेच नाही आहेत, त्यामुळे कदाचित पुन्हा एक वेगळी मुलाखत गणेश देवींची घ्यावी लागेल. कारण असे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांबद्दल गणेश देवींनी बोललं पाहिजे. पण एकूण भाषा, एकूण आदिवासी, त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाची प्रक्रिया आणि विकासाच्या या प्रक्रियेमध्ये ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं असे घटक, अशी खूप सर्वसमावेशक भूमिका मांडणारे गणेश देवी आज आपल्यासोबत होते. ही सगळी चर्चा फार महत्त्वाची आहे. आज थांबूया इथंच. डॉक्टर गणेश देवी यांचे मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.